नमस्कार महिला भगिनीनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महाएक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आपला आजचा व्हिडिओचा भाग सतरा आहे व संगणकच्या आपल्या स्पेशल सिरीजमधला भाग दोन आहे ज्यामध्ये आपण संगणकावर आधारित फक्त आपण अतिशय महत्व परीक्षेमध्ये विचारली जातील अशा रूपाचे आपण प्रश्न पाहत आहोत जर तुम्ही या मागील व्हिडिओचा पार्ट पाहिला नसेल तर त्या व्हिडीओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ज्यामध्ये आपण संगणकावर आधारित भाग एक चे प्रश्न पाहून घ्यावं त्यासोबतच आय सीडीएसचे जेवढे काही महत्वपूर्ण आपली सिरीज आहे जे की परीक्षेमध्ये तुम्हाला विचार काढली जाऊ शकते तुम्ही ते, ते देखील व्हिडिओ पाहून घ्या आता तुम्हाला संगणकावर आधारित जे आहे प्रश्न परीक्षेमध्ये दहा प्रश्न विचारले जाणार आहेत ज्यासाठी वीस गुण तुम्हाला दिले जाणार आहेत तर आपण वीस गुण पैकीच्या पैकी कसे मिळवता येतील याबाबत आपण रेग्युलरली आपण संगणकावरच्या आधारित आपण प्रश्न पाहत आहोत ज्यामुळे तुमचा संगणकावरील एकही प्रश्न हा मिस नाही झाला पाहिजे त्यामुळे आपला प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला परीक्षेमध्ये यशस्वी प्रकारचे प्रश्न येतील आणि या प्रकारचे प्रश्न तुम्ही अचूक पद्धतीने जे आहे त्या ठिकाणी देऊ शकाल तर पाहूया आपल्या आपण गणक सिरीज मधल्या भाग दोन मधील काही अतिशय महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला नेट नेटस्केप नेव्हिगेटर हा एक प्रकारचा डॅश आहे काया है? जीके काया है? तर जी आहे, है हा एक प्रकारचा काय आहे जे की नेटस्केप नेव्हिगेटर काय आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच की ब्राउजर तर नेटस्केप नेव्हिगेटर हा एक प्रकारचा ब्राउझर आहे तर तुम्हाला जे आहे हे प्रश्न आय एस सोडून जे इतर परीक्षांमध्ये देखील संगणक हा टॉपिक महत्त्वाचा असतो त्यासाठी देखील हे महत्वपूर्ण असणारे असतील त्यामुळे तुम्हाला सर्व परीक्षांचा अभ्यास करून तुम्ही म्हणजे अभ्यासासाठी अभ्यासनासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता फक्त आय सीडीएस नसून इतर देखील परीक्षांसाठी तुम्ही हे वापरू शकता ज्यामध्ये डी सी सी बँकेच्या ज्या आता आपल्या सेवा भरत्या चालू आहेत त्यासाठी देखील हे प्रश्न तुम्हाला महत्वपूर्ण असणारे असतील त्यानंतर जो हा प्रश्न क्रमांक दोन आपला हो। असा आहे पुढील इंटरनेटवर असलेल्या प्रत्येक कंप्युटरला एकमेव असा निमोरिक अॅड्रेस असतो त्याला डॅश असे म्हणतात तर त्या निमरीक ॲड्रेसला जे आहे काय म्हटलं जातं तर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए जे की आय पी अॅड्रेस तर प्रत्येक कम्प्युटरला एक स्पेशली आय पी ॲड्रेस असतो त्यावरून त्या, त्या कम्प्युटरला जे डिटेक्ट केलं जातं त्यामुळे ऑप्शन नंबर ए याचं जे आहे उत्तर होणार असेल त्यानंतरचा हा प्रश्न क्रमांक तीन आपला डी एन एस म्हणजे काय तर जे डी एन एस असतं तर डी एन चा फुल फॉर्म काय आहे थोडक्यामध्ये पूर्ण रूप या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए जे की डोमेन नेम सिस्टम तर डीएनएसचं जे फुल फॉर्म होणार असेल काय असेल तर डोमेन नेम सिस्टम असं जे आहे याचं थोडक्यामध्ये पूर्ण रूप आहे तर तुम्हाला परीक्षेमध्ये जास्त पूर्ण रूपच पाहायला मिळतील जे की शॉर्ट फॉर्म आणि फुल फॉर्म त्यामुळे जेवढे काही महत्वपूर्ण कंप्युटर रिलेटेड शॉर्ट फॉर्म फुल फॉर्म आहे ते तुम्ही एक वेळेस नक्की पाहून घ्या त्यानंतरचा हा प्रश्न क्रमांक चौथा प्लस आहे एफ वन एफ टू एफ थ्री डॅश यासारख्या कीबोर्डवरील कीज ना डॅश म्हटले जाते तर त्यांना जे आहे ते काय म्हटलं जातं जे की एफ वन एफ टू एफ थ्री असे कीज असतात त्यांना तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात ए म्हणजे की फंक्शन की तर फंक्शन कीज जे असतात एफ वन एफ टू एफ थ्री अशा ज्या आहे एफ ट्वेल्व पर्यंत यांची सिरीज असते आणि त्यांना जे आहे फंक्शन कीज असं जे आहे ते म्हटलं जातं म्हणून ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर यांची सिरीज देखील तुम्ही त्यानंतर ठेवून घ्या एफ वनपासून पासून सुरू होते तर एफ ट्वेल्वला याची सिरीज जे आहे ते स्टॉप होते त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक पाच असा आहे डिजिटल पासून अनलॉग मध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला डॅश असे म्हणतात तर काय म्हणतात त्याला त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की मॉड्युलेशन असं जे आहे त्याला म्हटलं जात ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार ज्या कोणी महिला भगिनींनी अजूनही आपला महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीसच्या च्या परिपूर्ण तयारीसाठी आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ज्यामध्ये तुम्हाला मुख्य सेविका परोक्षिका या पदाचा शंभर टक्के अभ्यासक्रम मिळणार आहे जो की परिपूर्ण टी सीएस पॅटर्न तुम्ही आपला हा क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही एक्सपेन्सिव्ह बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला दोन हजार ते तीन हजार रुपये घालून कोणतेही कोर्सेस घेण्याची गरज नाही सर्व काही तुमची शंभर टक्के तयारी यामध्ये होऊन जाणार असेल यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज प्लस वाचण्यासाठी ई बुक आहे जे की परिपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहेत ज्यामध्ये तुम्हाला सामान्य मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण बौद्धिक चाचणी व त्यासोबतच एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण आहार व त्यासोबतच संगणकीय ज्ञान हे संपूर्ण काही तुम्हाला अभ्यासक्रमावर आधारित विषय त्यामध्ये कव्हर करून दिले जाणार असेल त्याच्यात ज्याद्वारे तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम कव्हर होईल ज्यामध्ये तुम्हाला चांगले गुण परीक्षेमध्ये शंभर टक्के येतील यामध्ये तुम्हाला तसेच टी सीएसचे जेवढे काही अतिसंभव प्रश्न आहेत जे की मागील एक्झाम मध्ये विचारले गेलेली पुढील एक्झाम मध्ये रिपीट होऊ शकतात दे ते देखील यामध्ये सरावासाठी तुम्हाला प्रश्न त्यासोबत एकात्मिक सेवा योजना व कायदे पोषण आहार त्यासोबत संगणकीय ज्ञान याचे तुम्हाला नोट्स प्लस सरावासाठी प्रश्न समजून देखील यामध्ये इन्क्लूड करून देण्यात आला आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे त्यासोबत शंभर प्रश्न आणि दोनशे गुणाची तुमची सर्व काही तयारी एकाच ठिकाणी होऊन जाणारी असेल त्यामुळे तुम्हाला हे एक्झॅम क्रॅक करायची असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्यासाठी आपला हा क्रॅश कोर्स अतिशय महत्त्वाचा असणार असेल त्यामुळे तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही स्टडी मटेरियल मिळून घ्या आज बघा क्षणापासून चांगल्या व उत्तम तयारला लागा तुम्ही याची तयारी केला तर तुम्हाला कशाचीही आवश्यकता लागणार नाही तर ज्या कोणी महिला भगिनी आपल्या सिरियस असतील हे एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवरती स्टडी मटेरियल मिळून घेऊ शकता सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार असेल खरेसाठी नक्की कॉन्टॅक्ट करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली जर बघितलं तुम्ही आपला स्टडी मटेरियलचा क्रॅश कोर्स जर घेतला तर तुम्हाला मार्केट मार्केटमधलं बुक्स घेण्याची गरज नाही किंवा को, तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणार नाही सर्व काही शंभर टक्के तुमचा अभ्यासक्रम याद्वारे कव्हर होणार असेल जर तुम्हाला ही परीक्षा पास व्हायचा असेल आणि तुम्हाला चांगले गुण मिळवायचे असतील तर नक्की तुम्ही आपलं स्टडी मटेरियल रेफर करा सर्व काही सॉफ्ट कॉपीमध्ये आहे पीडीएफ मध्ये लगेच इन्स्टंटली तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती अव्हेलेबल करून दिलं जाणार आहे त्यामुळे ते नक्की अभ्यासा आणि चांगल्या व उत्तम तयारला लागा त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे प्रश्न क्रमांक सहावा शून्य ते नऊ पर्यंत लेबल असलेल्या किज डॅश म्हणतात तर त्यांना काय म्हटलं जातं त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की सी त्याला निमरिक किज असं जे आहे त्याला म्हटलं जातं त्यानंतरचा आपला सातवा प्रश्न कीबोर्डवरील बाण असलेल्या किजना डॅश म्हटले जाते तर काय म्हणतात याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की नेव्हिगेशन कीज असं जे आहे त्याला म्हटलं जातं कीबोर्डवरील बाण असलेल्या कीजला नेव्हिगेशन कीज ज्यामध्ये अप डाऊन स्क्रोल असं जे आहे त्याला करता येतं त्यानंतरचा हा प्रश्न क्रमांक आपला आठवा कंप्युटर गेम्स खेळण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरणे वापरले जाते तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड ज्याला की जॉयस्टिक असं जे आहे ते म्हटलं जातं कम्प्युटर गेम्स खेळण्यासाठी पुढील प्रश्न नऊ असा आहे नववा खालीपैकी कोणते उपकरण हे इनपुट डिव्हाइस नाही आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए जे की मॉनिटर पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक दहावा असा आहे पुढीलपैकी कंप्युटर मेमोरीचे एकक कोणते आहे तर कंप्युटर मेमोरीचे एकक या ठिकाणी विचारलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की बी किलोबाइट्स हे जे आहे जे की कम्प्युटर मेमोरीचे एकक आहे त्यानंतरचा अकरावा प्रश्न आपला रँडम ॲक्सेस मेमरी ज्याला की रॅम असंही म्हणतात रॅम ही डॅश प्रकारची मेमोरी आहे तर कोणत्या प्रकारची मेमोरी आहे तर याचं उत्तर जे आहे जे की ऑप्शन नंबर ब जे की बी टेम्पररी म्हणजेच की तात्पुरत्या प्रकारची मेमोरी आहे रॅन्डम ॲक्सेस मेमोरी जे की रॅम म्हणतो आपण त्यानंतरचा हा प्रश्न बारावा आपला असा आहे खालीलपैकी ऑपरेटिंग सिस्टम्सपैकी कशात ग्राफिकल युजर इंटरफेस नसतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की डी एम एस डीओ एस मध्ये जे आहे जे की ग्राफिकल इंटरफेस नसतो ऑप्शन नंबर डी हे या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल त्यानंतर प्रश्न तेरावा आपला खालीलपैकी कोणती वैध विंडोज फाईल सिस्टम नाही आहे तर वैध विंडोज फाईल सिस्टम म्हटलेला आहे या ठिकाणी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी फॅट जे की एफ ए टी फॅट एटी हे जे कि आहे थोडक्यामध्ये जे की विंडोज फाईल सिस्टम नाही आहे त्यानंतरचा आपला चौदावा प्रश्न असा आहे विंडोज प्लस एलचा उपयोग कशासाठी केला जातो विंडोज प्लस एल तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की डेस्कटॉप लॉक करण्यासाठी जे आहे विंडोज प्लस जे आहे एलचा वापर केला जातो जेव्हा विंडोज प्लस एल प्रेस केला जातो त्यावेळेस डेस्कटॉप हा लॉक होतो त्यानंतरचा पंधरावा प्रश्न भारतामध्ये संगणकाचा प्रथम वापर कुठे गेला केला गेला होता तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात बी जे की मुख्य पोस्ट ऑफिस बँगलोर या ठिकाणी जे आहे भारतामध्ये प्रथम संगणकाचा वापर केला गेला होता ऑप्शन नंबर बी या ठिकाणी उच्च उत्तर होणार असेल मुख्य पोस्ट ऑफिस बँगलोर तर हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या परीक्षा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं त्यानंतरचा सोळावा प्रश्न आपला पुढील अँड्रॉइड काय आहे तर अँड्रॉइड हे काय आहे तर अँड्रॉइडला काय म्हटलं जातं त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम तर अँड्रॉइड हे जे एक मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक सतरावा आपला जुलै दोन हजार पाचमध्ये कोणत्या कंपनीने अँड्रॉइड या कंपनीला सुमारे पाच करोड डॉलर्स विकत घेतले तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये सी जे की गुगल या कंपनीनं खरेदी घेतलेलं आहे पाच करोड डॉलर्समध्ये त्यानंतर अठरावा प्रश्न सर्व वर्ड डॉक्युमेंट्स डिफॉल्ट फाईल एक्सटेंशन काय असते तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए जे की डॉक तर जेवढे काही वर्ड्स डॉक्युमेंट्स असतात त्यांना जे सेव्हिंग केलं जातं ज्या फॉर्मॅटमध्ये एक्सटेन्शनमध्ये त्याला डॉक फाईल असं जे आहे ते म्हणतात त्यानंतरचा एकोणीसवा प्रश्न क्रमांक सात बायनरी कोडमध्ये कस आ, कसा लिहिला जातो तर क्रमांक सात बायनरी कोडमध्ये तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी जे की वन 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 यामध्ये त्यानंतरचा आपला वीसवा प्रश्न एम एस वर्ड डॉक्युमेंटमध्ये अक्षरेखालील रेड लाइन काय दर्शवते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात बी जे की स्पेलिंग मिस्टेक हे जे आहे ते दर्शवते त्यानंतरचा आपला प्रश्न एकवीसवा पुढील भारत विकसित झालेल्या परम सुपर कॅम्प्युटरची स्थापना कोणत्या संस्थेने केलेली आहे किंवा केली आहे भारतात विकसित झालेल्या परम सुपर कॅम्प्युटरची स्थापना तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी जे की सी डॅक या जे आहे थोडक्यामध्ये संस्थेने केलेली आहे तर सी डॅक्सचं थोडक्यात जर फॉर्म तुम्हाला सांगायचं आलं तर याचा फुल फॉर्म होतो सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अडव्हान्स कम्प्युटिंग असं जे आहे थोडक्यामध्ये या सी फुल फॉर्म होतो तर हे एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तुम्ही लक्षात ठेवून घ्या त्यानंतरचा हा प्रश्न क्रमांक बावीस आपला जेव्हा कॉम्प्युटरवर आपण एखाद्या डॉक्युमेंट फाईलमध्ये काम करत असतो तेव्हा ते डॉक्युमेंट तात्पुरते कुठे साठवले जाते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की रॅममध्ये जे आहे तात्पुरते साठवले जाते ऑप्शन नंबर बी या ठिकाणीचं उत्तर होणार असेल जर महिला बनवून तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ हवी असेल तर हो तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्या थ्रू देखील तुम्ही हे मागून घेऊ शकता कारण का त्यांच्याकडे आपण हे दोन्ही पीडीएफ उपलब्ध करून दिलेले आहे ज्यांना घेतलं नसेल आपला क्रॅश कोर्स जे स्टडी मटेरियल आहे ते घेतलं नसेल असेल तर तुम्ही अजूनही वेळ गेलेला नाही आहे वेळ न वाया घालता लगेच स्टडी मटेरियल मिळून घ्या शंभर टक्के व्हॉट्सअपवरती अगदी पाच मिनिटाच्या सर्व स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करून दिलं जाणार असेल आणि सर्व काय ऑथेंटिक आहे एक्झाम ओरिएंटेड आहे त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला कसलंही इतर गोष्टीमध्ये रेफर करण्याची किंवा वेळ वाया घालण्याची आवश्यकता नाही आहे त्यानंतरचा तेवीसवा प्रश्न आपला आयबीएम चे पूर्ण नाव काय आहे तर आय बी एमच पूर्ण नाव काय आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की इंटरनॅशनल बिझनेस मशीन असं ज्याचं पूर्ण नाव आहे त्यानंतरचा चोवीसवा प्रश्न खालीलपैकी कोणते स्टोरेजचे सर्वात मोठे युनिट आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की टी बी तर टी बी जे आहे थोडक्यामध्ये स्टोरेजचे सर्वात मोठे युनिट आहे त्यानंतरचा आपला पंचवीसवा प्रश्न किती बाईट्स एकत्र येऊन एक किलो बाईट बनतो तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी जे की एक हजार चोवीस जे काय बाईट्स एकत्र येऊन जे आहे एक किलो बाईट बनतो ज्याला की के बी आपण म्हणतो तर केबी पहा एक हजार चोवीस पासून जे एकत्र आले बाईट्स एकत्र आल्यानंतर त्यानंतर जे आहे जे की एक किलो बाईट बनतो त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न डीओ एस चे फुल फॉर्म काय आहे तर डीओ एसचं फुल फॉर्म काय होणार असेल तर याचं उत्तर आहे थोडक्यामध्ये ऑप्शन नंबर सी जे की डिस्क ऑपरेटिंग सिस्टम असं जे डीओस चा फुल फॉर्म आहे त्यानंतरचा सत्तावीसवा प्रश्न आपला ओरॅकल काय आहे तर ओरॅकल म्हणजे काय तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये बी जे की एक डाटाबेस सॉफ्टवेअर आहे ओरॅकल ऑप्शन नंबर बी ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला अठ्ठावीसवा प्रश्न टॅली सॉफ्टवेअरचा उपयोग कशासाठी केला जातो टॅलीचा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सॉरी बी जे की अकाउंटिंगसाठी जे आहे याचा वापर केला जातो जे की टॅली सॉफ्टवेअरचा ऑप्शन नंबर बी याचं उत्तर होईल अकाउंटिंग हे याचं उत्तर आहे त्यानं एकोणतीसवा प्रश्न आपला लाइक्स कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे तर लाइक्स तर याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर ए जे की ओपन सोर्स प्रकारचे हे सॉफ्टवेअर आहे जे की लाइक्स त्यानंतर जो आपला तिसरा प्रश्न जेव्हा एका संगणकात दोन प्रोसेसर लावले जातात त्यास काय म्हणतात तर त्याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर सी ज्याला की पॅरल प्रोसेसिंग असं जे आहे त्याला म्हटलं जातं जेव्हा एका संगणकात दोन प्रोसेसर लावले ज्या कोणी महिला भगिनींनी अजूनही आपला महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परिपूर्ण तयारीसाठी आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ज्यामध्ये तुम्हाला मुख्य सेविका परोक्षिका या पदाचा शंभर टक्के अभ्यासक्रम मिळणार आहे जो की परिपूर्ण टी एस पॅटर्न आधारित आपला हा क्रॅश कोर्स तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही एक्सपेन्सिव्ह बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला दोन हजार ते तीन हजार रुपये घालून कोणतेही कोर्सेस घेण्याची गरज नाही सर्व काही तुमची शंभर टक्के तयारी यामध्ये होऊन जाणार असेल यामध्ये तुम्हाला सर्वासाठी टेस्ट सिरीज प्लस वाचण्यासाठी ई बुक देखील के प्रोव्हाइड केले जाणारे के आहे जे की परिपूर्ण टेसिरीज अभ्यासक्रमावर आधारित आहेत ज्यामध्ये तुम्हाला सामान्य मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण बौद्धिक चाचणी व त्यासोबतच एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण आहार व त्यासोबतच संगणकीय ज्ञान हे संपूर्ण काही तुम्हाला अभ्यासक्रमावर आधारित विषय त्यामध्ये कव्हर करून दिले जाणारे असतील त्याचा ज्याद्वारे तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम कव्हर होईल ज्यामध्ये तुम्हाला चांगले गुण परीक्षेमध्ये शंभर टक्के येतील यामध्ये तुम्हाला तसेच टी सी चे जेवढे काही अतिसंभव प्रश्न आहेत जे की मागील एक्झाम मध्ये विचारले गेलेली व पुढील एक्झाम मध्ये रिपीट होऊ शकतात ते देखील यामध्ये दे सरावासाठी तुम्हाला प्रश्न आहे त्यासोबत एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण आहार त्यासोबत संगणकीय ज्ञान याचे तुम्हाला नोट्स प्लस सरावासाठी प्रश्न देखील यामध्ये इन्क्लूड करून देण्यात आला आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे त्यासोबत शंभर प्रश्न आणि दोनशे गुणाची तुमची सर्व काही तयारी एकाच ठिकाणी होऊन जाणारी असेल त्यामुळे जर तुम्हाला हे एक्झाम क्रॅक करायची असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला आपला हा क्रॅश कोर्स अतिशय महत्वाचा असणार असेल त्यामुळे तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही स्टडी मटेरियल मिळून घ्या आज बघा क्षणापासून चांगल्या व उत्तम तयारला लागा जर तुम्ही याची तयारी केला तर तुम्हाला कशाचीही आवश्यकता लागणार नाही तर ज्या कोणी महिला भगिनी आपल्या सिरियस असतील त्यांना हे एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही लगेच लगेच व्हॉट्सअपवर मिळून घेऊ शकता सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या का माध्यमातून इन्स्टंटली तुम्हाला प्रोवाईड केलं जाणार असेल खरीसाठी नक्की कॉन्टॅक्टर लिंक डिस्कशन बॉक्स मध्ये दे देण्यात आलेली त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक एकतीसवा वास आहे एक वेब पेज वर एका क्ल... एका लिंकवर क्लिक केल्यानंतर दुसरा वेब पेज ओपन होतो त्यास काय म्हटले जाते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की त्याला हायपर लिंक असं जे आहे त्याला म्हटलं जातं त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला बत्तीसवा भारतात इंटरनेट सुविधा कधीपासून सुरू झाली तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की एकोणीसशे पंच्याण्णव पासून जे आहे भारतामध्ये इंटरनेट सुविधा सुरू झाली त्यानंतर तेत्तीसवा प्रश्न वायरस काय आहे तर वायरस म्हणजे काय तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी जे की एक प्रोग्राम आहे वायरस त्यानंतरचा चौतीसवा प्रश्न आपला खालीलपैकी कोणते विनामूल्य ईमेल सेवा प्रदान करते तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी जे की वरील सर्व म्हणजे की रेड मेल याहू आणि हॉटमेल हे जे आहे विनामूल्य ईमेल सेवा प्रदान करते त्यानंतरचा पस्तीसवा प्रश्न भारतात इंटरनेट वापरणाऱ्या युजर्सची संख्या सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की महाराष्ट्र म्हणजेच की आपल्या राज्यामध्ये सर्वाधिक जास्त जे की इंटरनेट युजर्सची संख्या आहे त्यानंतरचा छत्तीसवा प्रश्न खालपैकी कोणत्या कॉम्प्युटरच्या प्रोसेसरशी संबंध जे की नाही आहे तर याचं जे उत्तर आहे जे आहे ऑप्शन नंबर ए जे की अँड्रॉइड याचं जे आहे जे की कम्प्युटरच्या प्रोसेसशी काही देणं घेणं नाही किंवा संबंध नाही त्यानंतरचा आपला सर तिसरा प्रश्न खालीलपैकी कोणते एक स्टोरेजचे माध्यम नाही आहे तर स्टोरेजचं माध्यम नाही असे असं म्हटलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की कीबोर्ड हे त्यानंतरचा आपला अडतीसवा प्रश्न खालीलपैकी कोणते एक मायक्रोसॉफ्टचे सॉफ्टवेअर नाही आहे तर मायक्रोसॉफ्टचं सॉफ्टवेअर नाही असं म्हटलेलं आहे तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की फोटोशॉप हे जे आहे मायक्रोसॉफ्टचे जे की सॉफ्टवेअर नाही आहे त्यानंतरचा आपला एकोणचाळीसवा प्रश्न एस आर एम डी -E आर एम ईडीओ रॅम -E हे e संगणक मेमोरीचे प्रकार नेमके कशाशी संबंधित आहेत तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की रँडम ॲक्सेस मेमोरीशा संबंधित आहेत त्यानंतरचा आपला चाळीसवा प्रश्न संगणकाचा वेग वाढवण्यासाठी सी पी यू व रॅम यांच्या जोडणीत खालीपैकी काय वापरले जाते कशाचा वापर केला जातो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की कॅच मेमोरीचा जो आहे या ठिकाणी वापर केला जातो सी पी ओ रॅम यांच्या जोडणीत जे की वेग वाढवण्यासाठी ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर मित्रांनो अशी हे महिला पगिणू आपल्याच्या भाग दोन मधले देखील अतिशय महत्त्वपूर्ण चाळीस प्रश्न होते जे की आपण संगणकावर आधारित पाहिलेला आहे आणि शंभर टक्के तुम्हाला मी सांगतो यापैकी तुम्हाला भरपूर प्रश्न तर विचारले जाणारे आहेत त्यामुळे आपले दोन्ही सेशन संगणकावर आधारित तुम्ही रिपीट 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 पाहून घ्या ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं पेड कोर्स लावण्याची अजिबात गरज पडणारी नसेल कारण का आपण त्यामध्ये देखील त्याच शिकवण असते आणि यामध्ये देखील आपण तुम्हाला तर तर ते प्रोव्हाइड करून देतो तुम्हाला अधिक जर हवे तर तुम्ही आपलं स्टडी मटेरियल घेतला तर शंभर टक्के याद्वारे अभ्यास हा कव्हर होणार असेल तर जिल्हा आपलं टी सी एस पॅटर्न आधारित अभ्यासक्रम घ्यायचा असेल त्यांनी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक दिलेली आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाच मिनिटाच्या सर्व काय स्टडी मटेरियल उपलब्ध करून दिलं जाणार असेल तर बेटाने नवीन माहिती सोबत नवीन काय अपडेट्स सोबत आपले मागील आय सी डी ची तुम्ही पार्ट पाहिलं नसाल तुम्ही ते देखील पाहून घ्या आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सब्सक्राइब करायला विसरू नका तर भेट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस एग्जाम